एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मराठा समाजाच्या करता अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलने मोठ्या प्रमाणावर झाली, परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका ही त्यांनी शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील. आज देखील ते रात्रभर प्रवास करून का आले, का तिथं पहाटे पोहोचले होते की त्यांना सकाळी सकाळी मुंबईमध्ये येऊन नंतर मुख्यमंत्री महोदयांनी लावलेल्या बैठकीला त्यांनी ह्या सगळ्यांना फोन केले आणि यांना सांगितलं की तुम्ही सगळे या, आंदोलनं आपण करतो, परंतु आंदोलनं करण्यापेक्षा आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे तर चर्चा करून चर्चेतनं काही मार्ग जर निघाला तर ते जास्त सगळ्यांना उपयुक्त ठरेल, अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून ते तिकडं निघालेले होते बीडवरून. पण रात्रभर प्रवास आणि माझं स्वतःचं मत आहे की त्या प्रवासात ड्रायव्हर रात्रभर जागा होता आणि त्याला कुठंतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं असावं. अर्थात तुम्हीच मला आत्ता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ह्याची चौकशी करावी अशा प्रकारचं सुतोवाच केलं, त्याच्यातनं आणखीन चित्र स्पष्ट होईल. कारण काय, कंटेनरच्या संदर्भातलं आहे, आता तुम्हालाही माहिती आहे की कंटेनरचा वेग किती असतो आणि कारचा वेग किती असतो हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. पण अतिशय एक हरहुन्नारी आणि सर्वांना हवा असा वाटणारा आमचा सहकारी आम्ही आज गमवलेला आहे. राजकीय वेगवेगळे पक्षामध्ये आम्ही असू, परंतु आमचे जे काही जिव्हाळ्याचे संबंध होते ते कधी कमी झाले नाही, त्याला कधी आम्ही लोकांनी अंतर पडून दिलं नाही, विनायकरावांनी पण नाही आणि मी पण नाही. आता ताईं पण बोलत असताना तेच सांगत होत्या आणि अक्षरशः 4 दिवसापूर्वी पहिली अपॉइंटमेंट त्यांनी माझ्या देवगिरीवर घेतली होती. बराच वेळ आम्ही चर्चा केली. आत्ता जे काही राजकीय घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडतायत घडल्यात त्याहीबद्दल चर्चा झाली, आरक्षणाच्या संदर्भातली पण चर्चा झाली आणि तो 15 तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली. ठीक आहे, ते राज्याचे प्रमुख आहेत, ते आज जे काही निर्णय देतील तो निर्णयाची अंमलबजावणी होणारच आहे. चौकशी पण करावी, ह्याच्यामाग काही घातपात आहे का काय हे जर कुणाला शंका कुशंका येत असेल तर त्याला कुठं जागा मिळत असेल तर राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं तर निश्चितपणे त्याही गोष्टी होणार आणि त्यांचे आदेश तर सगळे मान्यच करणार, कोणी नाही म्हणणारच नाही. म्हटलो ताई बोलण्याच्या मनस्थितीत नाही, मी ताईंना सांगितलं की ताई तुम्ही स्वतःला सावरा, हे आता दुःख तुम्हाला सहन करावं लागेल, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे, परंतु कुठल्याही धर्मपत्नीला आपला स्वतःचा सहकारी असा अचानक सोडून जाणं व्यवस्थित असताना, आणि त्या मला तेच सांगत होत्या की दादा कधीही ह्यांनी स्वतःचा फोन बंद ठेवला नाही. मला ज्यावेळेस सकाळी ही बातमी कळली त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांचा जो नंबर आहे तो नंबर मी लावायचा प्रयत्न केला, कारण मला पहिल्यांदा असं कळलं की ॲक्सिडेंट झाला, परंतु त्यांना MGM हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि ठीक आहे तब्येत, पण म्हणून ते फोन लावायचं तो फोन कुणी उचलत नव्हतं. मग थोडंसं मला जरा शंका यायला लागली आणि नंतर एकाने मला सांगितलं की नाही दादा, हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांनी प्राण सोडलेले आहेत. आणि असं झाल्यावर नंतर मग मी ताबडतोब पुण्यातनं निघालो आणि इथं आलो आणि माझ्या आधी काहीतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण येऊन गेले. साधारण कुटुंबियांचं अजून ते कुटुंबीय बोलण्याच्या त्यांच्या भगिनी तिथं आहेत, त्यांच्या धर्मपत्नी तिथं आहेत, बाकीचे सगळे सहकारी आहेत, ही सगळे त्यांचे सपोर्टर आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की आता हे सगळं झाल्यावर बीडला त्यांच्या गावाकडे त्यांना न्यायचं आणि तिथं अंत्यविधी करायचा, अशा प्रकारची चर्चा आत्ता माझ्या कानावर त्या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे काही रिलेटिव हे झारखंडला आहेत, अहमदाबाद तिकडून यायला जरा वेळ लागेल आणि तिथनं येईपर्यंत थोडंसं इथंच ठेवतील असं वाटतं आहे, कारण मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथून हे जवळ पडतं आणि त्याच्यानंतर जे काही सगळे घरातले ठरवतील त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी ठर होतील. दादा